याच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न सहजपणे सोडवू शकतो. जसे की नाशिक शहरामध्ये आम्रपाली नगर येथे सार्वजनिक शौचालय 5 वर्षापासून पडीत अवस्थेत पडलेले होते. त्यावर 2015 मध्ये मी विषय व्हिडिओ बनवून संबंधित अधिकारी यांना दाखवला व व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी फॉलोअप घेतला. आता इथे सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. संडासचं पाणी पुरं घरामध्येच येतंय. पावसाळ्यामध्ये तितकं पाणी साचतंय. आम्हाला वागायची बी पंचायत होऊ राहील. किती दिवसापासून? आज 1.5 महिना होऊ राहिले. म्युन्सिपाल्टीवाले लोक येतात, आम्हाला पैसे मागतात. पैसे दिल्याशिवाय काही तरी घाण भरून येत नाहीत. आमच्या इथले बाथरूम पण साफ होत नाहीत. आम्हाला स्वतः पैसे देऊन करावं लागतंय. घराघरातून आम्ही 100-100 रुपये काढून सनी दिले तर तेव्हा बाथरूम साफ झालेत आमचे. कोणता तिकडे नगरसेवक येऊन पाहत नाही ना म्युन्सिपाल्टी घ्यायला येत नाही. आम्ही 5 वर्षामध्ये 10-15 लिटर गेली असतील आणि कंप्लेंट गेली असतील, पण एकाय नगरसेवकांनी आतापर्यंत काहीच दखल घेतली. गेले 2 नगरसेवक बदलले आतापर्यंत. मला आनंद होतो की माझ्या व्हिडिओमुळे आम्रपाली नगर येथील 500 कुटुंबाला सार्वजनिक शौचालयाचा लाभ घेता येऊ राहिला आहे. तसेच आरोग्य अधिकारी दराडे साहेब व बांधकाम अधिकारी साडी साहेब यांचेही मी आभारी आहे की त्यांनी पुढाकार घेऊन सनी सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण करण्यास मदत केली. पुरुषांसाठी 5 सीट आणि महिलांसाठी 5 सीट असे 10 सीटचे मोठं शौचालय बांधण्यात आलेले. त्या शौचालयाचा आता सद्यस्थितीत 3 दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांना खुले करून देण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने सदर शौचालयाची स्वच्छता रेग्युलर नियमित होईल याची दक्षता घेण्यात येईल. मायाला सांगितलं, त्या बिचारीने आमचा इंटरव्ह्यू घेतला, तिनं चालू करून दिलं. संडास पण तिनंच आणले. मला आनंद वाटतो बाई सगळं माहित आहे का, कारण आमच्या इथली घाण गेली गेले मोठी गोष्ट झाली. मी माया कोडवे, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.